नमस्कार. अगस्त्य आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली हरणे तुमचं मनापासून स्वागत करते. या यूट्यूब चॅनलवर आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज बघत असतो, तर अशीच एक ॲक्टिव्हिटी आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर ॲक्टिव्हिटीचं नाव आहे डेन्सिटी, ज्यालाच आपण मराठीमध्ये घनता असं म्हणतो. चला तर आपण ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया आणि नक्की काय होतं ते बघूया. तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, तर ते साहित्य आहे पाणी. माझ्याकडे दोन ग्लास आहेत, त्या दोन ग्लासमध्ये पाणी आहे. त्याच्यानंतर आपण लिंबू वापरणार आहोत. तर माझ्याकडे दोन लिंबू आहेत, आता आपण प्रयोग करायला सुरुवात करूया. आता हे जे दोन लिंबू आहेत, हे दोन लिंबू मी या दोन्ही पाण्यांमध्ये टाकते आहे. आपण बघूया की काय होतं आहे. येस, दिसत असेल की एका ग्लासमध्ये जे लिंबू आहे ते पाण्याच्या तळाशी गेलेलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमधलं जे लिंबू आहे ते पाण्याच्या वर आलेलं आहे. मग असं का झालं असेल, काय नक्की झालं असेल की एका ग्लासमधलं लिंबू हे पाण्याच्या तळाशी गेलं आणि दुसरं लिंबू हे पाण्याच्या वर आलेलं आहे. तर याच्यामागे एक कारण आहे. माझ्याकडे एक साहित्य होतं मीठ. तर हे जे मी मीठ आहे ते मीठ या पाण्यामध्ये टाकलं होतं आणि या पाण्यामध्ये टाकल्याने काय झालं की त्या पाण्याची जी घनता आहे ती वाढली. आणि पाण्याची घनता वाढल्याने काय होतं की या पाण्यामध्ये जी वस्तू मी टाकली होती ती वस्तू पाण्याच्या वर तरंगली. तर हे असं आपण अजून कुठे बघतो, तर समुद्रामध्ये. समुद्रामध्ये कोणतीही वस्तू फेकली असता ती वस्तू पाण्यावर तरंगते. असं का होतं, तर समुद्राचं पाणी हे खारट असतं आणि समुद्राचं पाणी हे खारट असल्याने कोणतीही वस्तू पाण्यावर फेकली ती वस्तू पाण्यावर तरंगते. तर हा एक छोटासा प्रयोग आपण इथे करून बघितला आहे डेन्सिटी, ज्यालाच आपण मराठीमध्ये घनता असं म्हणतो. आणि घनतेचं जे सूत्र आहे, तर ते सूत्र आहे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. तर हे घनतेचं सूत्र आहे. तर हा जो प्रयोग तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ॲक्टिव्हिटीजवर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.